पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे मुंबईसह राज्यामध्ये डोळ्याची साथ. मुंबई पालिका सतर्क. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी. एटीएसच्या कारवाईत पुण्यातनं चौथा आरोपी अटकेत. आंबोलीतल्या जंगलात बॉम्बस्फोटाचा सराव केल्याची माहिती. मुंबईतील खबाद हाऊस टार्गेटवर. पुण्यामध्ये मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला पवार उपस्थित राहणार. रोहित टिळकांच्या दाव्याने विरोधक अस्वस्थ, तर पवारांनी राज्यसभेत उपस्थित राहावं ही केजरीवालांची इच्छा. संभाजी भिडेंच्या व्याख्यानाच्या वेळी यवतमाळमध्ये निदर्शनं. पुणे कोल्हापूरमध्येही आंदोलनं, तर भिडेंविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल. नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी पाकिस्तान प्रयत्नशील. भाजप नेते आशिष शेलारांचं ट्विट. उद्धव ठाकरेंनी नाणारला विरोध करून सरळ सरळ पाकिस्तानला मदत केल्याचाही आरोप. कोल्हापुरातील राधानगरी राऊतवाडी धबधबा उद्यापासून पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला. पालघरमधील दाभोसा आणि हिरडपाडा धबधब्यावरचे निर्बंध उठवले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.